सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून शहरातील ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे शासनाच्या वतीने ब्रेक दी चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राळेगावात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता राळेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अरुण मोकळ, त्यांचे कर्मचारी तसेच राळेगावचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुंकलवार हे रस्त्यावर उतरले होते. त्या दरम्यान 200 लोकांची रस्त्यावरच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे आता विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या लोकांची चांगलीच दमछाक झाल्याचं चित्र दिसून आलंय. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही असाही इशारा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दिला आहे. नमस्कार, मी मुख्याधिकारी नगरपंचायत राळेगाव अरुण मोकळ. सर्व राळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील तसेच तालुक्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय, तरी ज्या कोणाला त्या प्रकारचे लक्षणे असतील त्यांनी टेस्ट करून घ्यावे व ज्यांना कोणाला जास्त सिमटम असतील त्यांनी राळेगावचे DCHC सुरू केलेले तेथे लवकर दाखल होऊन जावे. तसेच नागरिकांनी ब्रेक दी चेन अंतर्गत जे ऑर्डर आलेली आहे विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अत्यावश्यक सेवेचे सोडून इतर जे असतात नाहीत ते बंद ठेवावे व प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. मिलिंद धनवीज, स्टार महाराष्ट्र न्यूज, राळेगाव.